नमस्कार मित्रांनो आज बारा अकरा दोन हजार वीस रोजीच्या तासिकेमध्ये लोकप्रशासनाचे महत्व या विषयावर आपल्याला चर्चा करावायची आहे इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आतापर्यंत आपण लोकप्रशासनाचं स्वरूप बघितलं त्याचा अर्थ बघितलं त्याची व्याप्ती बघितली पण लोकप्रशासनाचं आधुनिक काळामध्ये वाढत चाललेलं जे काय महत्व आहे त्या महत्वाची सुद्धा या ठिकाणी चर्चा होणं हे गरजेचं आहे आणि परीक्षेमध्ये हमखास हा प्रश्न हा पडत असतो आणि प्रत्येक व्हिडिओ मी यूट्यूबवर बंजारा दिलीप किंवा दिलीप बंजारा या माझ्या चॅनलवर मी टाकत आहे ते तुम्ही पाहत राहा नाहीतर मी फक्त सांगतच राहीन तुम्ही ऐकतच राहत राहताल तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोक प्रशासनात अस्तित्व हे जे आहे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी आढळून येत आता प्रचलित राज्यांना प्रशासकीय राज्य म्हणूनही ओळखलं जात कल्याणकारी राज्य आणि त्यामुळे राज्याच्या यंत्रणेमध्ये सतत होणारी वाढ यामुळे आणि लोक प्रशासनाचे मत यात नेहमी ही वाढ ही होत गेलेली आहे प्रचलित काळामध्ये या नवनव्या समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाला प्रशासनाला नवनवीन कार्याचा भार हा स्वीकारावा लागतो लोक प्रशासन हे सुसंस्कृत जीवनाचे रक्षक असून सुधारणा व परिवर्तनाचे महत्वपूर्ण साधनी आहे या संदर्भातील चार्ल्स बियर्ड्स हे या व्यक्तीच मत आहे ते असे म्हणतात प्रशासना इतके दुसरे कोणतेही सामाजिक शास्त्रे हे उपयोगी पडत नाही सभ्य सांस्कृतिक समाजाचे कार्य पूर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने एक शास्त्र तत्वज्ञान आणि व्यवहार हे विकसित केले पाहिजे या प्रकारचं मत चार्ल्स बियर्ड यांचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महत्व जे आहे हे महत्व आपण एका एका मुद्द्याच्या अनुषंगानं किंवा त्याच महत्व जे आहे हे मुद्दा पाडून त्याचं आपण विश्लेषण करूया आणि त्यासाठी एक एका मुद्द्याचा आपण विचार करूयात पहिलं महत्व चा काय चाललेलं आहे काय आहे की जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे शांतता आणि सुव्यवस्था पहिलं आहे महत्व आणि समाजात शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे हे कोणत्याही शासनाच एक मूलभूत स्वरूपाचं कार्य आहे नागरिकांच्या जीवितांचे व वित्तांचे रक्षण करणे नागरिकांमधील वाद मिटविणे हे कार्य शासन आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे पार पाडत असतात शासनाच्या वाढत्या कार्याबरोबरच लोक प्रशासनालाही अनेक कार्य करावी लागतात शांतता व सुव्यवस्थेशिवाय सभ्य जीवन जगण हे अशक्य प्राप्त असतं कारण शांतता आणि सुव्यवस्था ही विकासाची पूर्व आठ आहे काय आहे ही पूर्व आठ आहे म्हणून त्याच जे काही महत्व आहे हे महत्व आजच्या काळामध्ये वाढत चाललेलं आहे दुसरं आहे विकास व परिवर्तनाचे साधन मित्रांनो लोक प्रशासन व विकास परिवर्तनाच्या दृष्टीनेही हे महत्वपूर्ण कार्य करते कोणत्याही देशाचे प्रशासन तेथील जनतेची बुद्धिमत्ता व विकन विकसनशीलतेचा आरसा हा त्या ठिकाणी असतो ज्यात त्यांचे गुण त्यांच्या इच्छा त्यांच्या आकांक्षा या सर्वांचा समावेश असतो लोक जेव्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोक प्रशासन मार्गदर्शनाचे कार्य करतो मग त्यामध्ये शाळा असो महाविद्यालय असो रस्ते असो बंधारे मान्य असो किंवा उद्योगधंदे तांत्रिक मानवी शक्तीची गरज ही प्रभावीपणे आपल्याला काय करत असते लागत असते तेव्हा ती लोकप्रशासनाद्वारेच आपल्याला शक्य होत असते वीज रेल्वे पोस्ट खाते तार सेवा, संदेश संदेशवहन या सर्व सेवा शासनाच्या नियंत्रणाखालीच शासनाच्या नियंत्रणाखालीच आपल्याला या ठिकाणी चालत असलेल्या दिसून येतात आणि विकसनशील देशात विकास परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला समाजातील अन्य संस्था या सुद्धा पुढे येत असलेल्या दिसून येतात परंतु त्यांच्याकडे तेवढी क्षमता ही नसते त्याला स्वयंसेवी संस्था म्हणतात आणि त्यामुळे विकास व परिवर्तन घडून आणण्यास आणण्याची जबाबदारी व पुढाकार प्रशासनाला या ठिकाणी काय करावा लागतो घ्यावा लागतो म्हणून हा एक महत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतरच तिसरं महत्व आहे हे तिसरं महत्व जे आहे की कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी राज्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणतंही राज्य असो कोणतंही राज्य असो ते राज्य कोणतंही शासन असो प्रशासन असो ते केवळ आणि केवळ त्या ठिकाणी कल्याणकारी व्यवस्थेच्या संदर्भातच ते विचार करत असत म्हणून कल्याणकारी राज्यात या ठिकाणी आपल्याला आधुनिक राज्य ही कल्याणकारी राज्य असलेली दिसून येतात आणि कल्याणकारी राज्यातील शासन जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी सेवा ह्या देत असतात मग यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल कायदा आणि सुव्यवस्था असेल सुरक्षा असेल आणि या व्यतिरिक्त असहाय्य असलेले ज्या व्यक्ती असतात ज्या व्यक्तीला कसल्याच प्रकारचा आधार नाही अशा प्रकारच्या व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जातो आणि ते लोक प्रशासनाच्या स्तरावर केला जात वृद्ध अनाथ आणि विधवांची तसेच बालकांची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा हे लोकप्रशासन पार पाडत असत आज वाढती बेरोजगारी ही सर्वात मोठी मुख्य समस्या आहे मित्रांनो त्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना तयार करून प्रशासनाना मार्फत त्या अमलात आणत असतात उदाहरणार्थ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विकासाबरोबरच शहरी जीवनात गलिच्छ वस्त्या झोपडपट्ट्या मानस त्याला गलिच्छ वस्त्या आणि अपराधीची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धी झालेली आहे गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे या क्षेत्रात ही प्रशासन प्रभावीपणे कार्य करत असत आणि हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमान काय केलं जात त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि हे शक्य कशामुळे झालेलं आहे हे प्रशासनामुळे म्हणून लोकप्रशासनाचं महत्व अलीकडच्या काळामध्ये हे मोठ्या प्रमाणात वाढत असलेलं हे आपल्या दिसून विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे नशीब चांगला आहे की आपण लोकप्रशासन या विषयाचे आपण विद्यार्थी आहात आणि या ठिकाणी मी तुम्हाला हा अभ्यास विषय कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करा आज लोक प्रशासनाचे अभ्यासाचे जे महत्व आहे एवढे वाढत आहे की नाही की लोक प्रशासनाद्वारे अनेक कल्याणकारी कार्य ही केली जातात तसेच शासनाचे यश आणि अपयश लोकप्रशासनाच्या वास्तविक पात्रात त्यांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असत म्हणून विसन यांनी द स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन का त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे द स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा राज्यशास्त्राच्या त्रैमासिक या लेखात लिला व लोकप्रशासनाचे स्वतंत्र अध्ययनाची गरज आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे पाश्चिमात्य देशात फार वर्षापासूनच लोकप्रशासनाचा अभ्यास होत असलेला दिसून येतो भारतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर महाराष्ट्रामध्ये नागपूर युनिव्हर्सिटी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि औरंगाबाद युनिव्हर्सिटी हे दोन युनि ह्या तीन युनिव्हर्सिटी जर सोडल्या तर इतर युनिव्हर्सिटीमध्ये लोकप्रशासन हा विषय नाही लोकप्रशासन हा स्वतंत्र पद्धतीने विषय चालला जात नाही परंतु लोकप्रशासन हा विषय राज्यशास्त्राच्या भागामध्ये अनेक ठिकाणी आढळून येतो जसे की स्थानिक स्वराज्य संस्था आहे जसे की भारतीय प्रशासन पद्धती आहे त्याचबरोबर लोक प्रशासनाचे सिद्धांत आहेत याकडचे जे काही पुस्तक आहेत याकडचे जे काही अं अभ्यासाला लावलेली जे काही पुस्तक आहेत ते पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी शिकवलं जात आणि त्याच महत्व काय आहे हे महत्व सुद्धा त्या ठिकाणी पटवून दिलं जातं तर या ठिकाणी या गोष्टीचा विचार करत असताना भारतात एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांच्या स्वतंत्र अध्ययनास सुरुवात झाली आज अनेक महाविद्यालया महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर स्तरावर लोक प्रशासना स्वतंत्र स्वतंत्र विषयाच्या स्वरूपात अभ्यास केला जात आहे त्याचबरोबर एम फिल असेल पीएचडी असेल यामध्ये सुद्धा ते प्रावीण्य विद्यार्थी आज मिळत असलेले या ठिकाणी दिसून येत आहेत आणि एमपीएससी साठी तर हा अत्यंत एमपीएससी पी सी आणि युपीएससी साठी तर हा अत्यंत गरजेचा विषय आहे याशिवाय कोणतंही त्या ठिकाणी पान हलू शकत नाही कारण आपल्याला प्रशासन शिकायचं आहे तर आणि आता तर कंपल्सरी केलेला आहे लोकप्रशासन हा विषय एम आणि युपीएससी साठी तुम्ही कोणती सेवा हे घ्या हो कोणती सेवा असेल किंवा केंद्रीय लोकसेवा असेल किंवा तुमच्या पोलीस भरतीचं असेल कोणती असेल तुम्हाला सांगतो कारण शेवटी आपल्या प्रशासनाला तर त्या ते ठिकाणी यावं लागतं म्हणून ह्या गरजा अत्यंत महत्वाच्या दिसून येतात म्हणून या ठिकाणी लोकप्रशासनाचं महत्व अतिशय वाढत असलेलं या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर मित्रांनो प्रशासकीय राज्य हा पाचवा काय आहे त्याच महत्व आहे आता प्रशासकीय राज्य आपल्याकडे विचारवंत आहे की ए डी गोरवाला ए डी गोरवाला ते असे म्हणतात की लोकशाही व्यवस्थेत योजनेच्या यशस्वीतेसाठी एक स्वच्छ कुशल व निपक्ष प्रशासन व्यवस्था असणे आवश्यक असते तसेच डिमो दिमौक, डिमॉकच्या मते प्रशासन सभ्य समाजाचे आवश्यक अंग तसेच आधुनिक युगात जीवनाचे प्रमुख तत्व आहे आज राज्याने नवीन रूप घेतले आहे आधुनिक राज्याला प्रशासकीय राज्य अशा पद्धतीनं म्हटलं जातं आणि प्रशासकीय राज्यात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतचा अभ्यास केला जातो आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यक्ती प्रशासनाशी संबंधित आहे म्हणूनच प्रशासनाचं महत्व अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे मग ते आरोग्य असेल शिक्षण असेल रेल्वे असेल तार असेल हे संदेशवानाचे जे आहेत त्याच्यानंतर बंधारे बंधारे पाठ पाट, पाट बंधारे असतील किंवा समाज कल्याण असेल किंवा जे काही अनेक प्रकारचे जे काही वेगवेगळे प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाच्या संदर्भात प्रशासन हा घटक अतिशय महत्वाचा असलेला या ठिकाणी दिसून येतो म्हणून या ठिकाणी दुसरा असं आहे की गर्भवती गर्भवती ज्या महिला असतात त्या गर्भवती महिलांच्या आहाराबाबत आणि औषधाची सुद्धा व्यवस्था करण्यासाठी जन्म मृत्यूची नोंद नैसर्गिक संकट कुपोषित असलेली मुले त्याचबरोबर रोजगार इत्यादी क्षेत्रात नागरिकांची मदत प्रशासन हे करतं त्यामुळे ते त्यांचं महत्व आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं दिसून येतं आणि ही सर्व कार्य कुणाला दिलेली आहे आजच्या काळात ही सर्व कार्य अंगणवाडी जे का कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्या या ठिकाणी करत असलेल्या दिसून आं येतात आणि अंगणवाडी कार्यकर्ता या ठिकाणी असल्यामुळं प्रशासनाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा काय झालेला आहे आधार मिळालेला आहे म्हणून हा एक घटक अत्यंत महत्वाचा असलेला या ठिकाणी दिसून येतो सहावा आहे ध्येय धोरण आणि ध्येय धोरणाची अंमलबजावणी शासनाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी अंमलबजावणीचे उत्तरदायित्व हे खऱ्या अर्थानं लोकप्रशासनावर असत राज्य किती चांगले असले तरी राज्य घटना किती उत्कृष्ट असली तरी योग्य प्रशासनाशिवाय यश हे त्या ठिकाणी मिळत नाही कोणत्याही धोरणाची कुशल देणे अंमलबजावणी केल्यानेच त्या धोरणाचं महत्व हे प्राप्त झालेलं दिसून येत आणि त्यासाठी कुशल प्रशासकीय अधिकाऱ्याचे सहकार्य हे आवश्यक असते शासन एक आकृती आहे शासन काय आहे आकृती आहे ज्यात प्रशासक हे रंग भरण्याच कार्य करत असत रंग भरण्याच कार्य करत असत त्याला उपयोगी व प्रभावी बनव बनवितो म्हणून नाच असलेलं जे काही व्यक्तिमत्व आहे हे, हे दूषित प्रशासन समाजाला आलीकडे लागलेली एक कीड ही असते अशा प्रशासनामुळे शासन काय होतं ढासाळू लागलेलं आहे ही हे आपल्याला खूप खेद खेदाने व्यक्त या ठिकाणी करावं लागेल त्याच्यानंतरच आहे सातवं कि स्थैर्य मिळवून देणं स्थैर्य मिळवून देणं हे गरजेचं असत किमान तुम्हाला सांगतो मी स्थैर्य निर्माण करणारी व टिकून ठेवणारी प्रशासन एक प्रभावी प्रकारची एक शक्ती आहे किमान प्रयत्न व खर्चामध्ये लोक प्रशासन हे कार्य पार पाडत असत म्हणजे काय म्हणतो मी पहिल्यांदाच काटकसर आणि कार्यक्षमता कमीत कमी बजेटमध्ये कशा पद्धतीने आणि दर्जेदार स्वरूपाचं कार्य करता येईल हे ये पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाला अर्थातच या ठिकाणी असलेल्या सुशासनाला या ठिकाणी करावं लागतं आणि प्रचलित व्यवस्थेला टिकून ठेवण्याचं कार्य करत त्याचबरोबर सरकार बदलत असते परंतु शासनाच्या धोरणाची सतत सातत्य त्यामध्ये सातत्य ते टिकवून ठेवते आणि समाजातील ताणतणाव दूर करून संवाद करते त्या दृष्टीनेही प्रशासनाचं महत्व हे वाढत चाललेलं हे दिसून येत असलेले दिसून येत आता दुसरी गोष्ट आहे दुसरं महत्व आहे हे महत्व अशा पद्धतीचं आहे की कि विशेषीकरण किंवा विशेषता अर्थातच विशेषीकरण म्हणजे काय स्पेशलायझेशन काय स्पेशल आहे बाबा त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे कारण आधुनिक हे विशेषीकरणाचे युग आहे शेतीचा विकास असो किंवा पाटबंधारे बांधण्याचे काम असो आरोग्याची सेवा असो किंवा कार्यालय हिशोब ठेवण्याचे काम असो त्यासाठी विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीची नेमणुका त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे प्राथमिक कार्यक्रम पार कोणती उपकरणे कम्प्युटर आहे वैज्ञ वाद्न, व वैज्ञानिक तंत्रज्ञानापासून लोकप्रशासन स्वतःला दूर ठेवू शकत नाही किंवा ठेवता येत नाही आतंकवादी व असामाजिक व्यवस्थेजवळ विकसित तंत्रज्ञान व शस्त्रसाठा हा मोठ्या प्रमाणात आहे आज अपराध करणाऱ्या करण्याच्या पद्धतीला अगणित आणि प्रगती झालेली आहे या समस्येची समस्येशी लढा देण्यासाठी प्रशासनाला नेहमी सज्ज राहावं लागतं त्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे आवश्यक आहे अपराधाचे रेकॉर्ड व फायलिंग व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कम्प्युटरची मदत घ्यावी लागत आहे त्यासाठी विशेषज्ञाची आवश्यकता त्या ठिकाणी असते आज कुशल प्रशासकीय तंत्र तंत्राशिवाय प्रशासकीय कार्य करणं हे अशक्य नाही किंवा शक्य नाही सॉरी शक्य नाही म्हणून या क्षेत्रातही लोकप्रशासन हे अतिशय सक्रिय बनत चाललेलं या ठिकाणी दिसून येतं म्हणून लोकप्रशासनामध्ये ह्या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार करणं हे गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सिलेबस सुद्धा मी पाठविलेला आहे आणि पाठविलेल्या नुसार हा प्रकरण पहिला जो आहे हा प्रकरण पहिला या ठिकाणी संपतो आणि त्याच्यानंतरचं जे काही प्रकरण आहे हा प्रकरण दुसरा हा प्रकरण दुसरा त्या ठिकाणी आपण दिवाळीच्या नंतर म्हणजे चोवीस तारखेपासून परत आणखीन ऑनलाईन पद्धतीने आपण हे सुरुवात करूयात आणि त्याच्यानंतर आता परीक्षा कशा होतात कश कशा पद्धतीने घेतात हे मला माहित नाही कारण पुन्हा आणखीन पंचवीस तारखेपासून जे राहिलेले परीक्षेपासून वंचित विद्यार्थी राहिलेले आहेत ले 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 त्या राहिलेल्या विद्यार्थ्याची पुन्हा आणखी परीक्षा घ्यायची आहे आणि विद्यापीठाचे सक्त असे निर्देश आहेत की कोणत्याही कंडिशन मध्ये एकही विद्यार्थी त्या ठिकाणी वंचित राहता कामा नये म्हणून पंचवीस तारखेपासून पुन्हा आणखीन जे विद्यार्थी काय केले आहेत त्या परीक्षेपासून वंचित समजा त्या त्या आपल्या अं त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये कोविडच्या काळामध्ये कुणी घरापासून घरामधून घरा बाहेर निघाले नसेल कोणी फी भरलेली नसेल किंवा एखाद्याला फी भरण्याची अडचण आली असेल कुणाला वाहनाची वा अडचण आलेली असेल तर अशा प्रकारच्या लोकांसाठी विद्यापीठ या ठिकाणी संधी देत आहे तेव्हा आपले जर मित्र जर कुणी जर असतील तर त्यांना पुन्हा आणखीन त्या ठिकाणी फी भरून जे उन्हाळी दोन हजार ची काही आहे थे फी भरायची आणि पुन्हा आणखीन परीक्षा त्यांच्या घ्यावायच्या आहेत आणि ह्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या आहेत की लेखी आहेत हे याविषयी कुणी आणखीन चर्चा केलेली नाही तर तेव्हा तेव्हा ते आपण मी जे काही तुम्हाला जिल्हा प्रशासन या मी जिल्हा प्रशासन शिकविलं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं दोन अकरा दोन हजार वीस ते आजपर्यंत मी तुम्हाला जिल्हा प्रशासन आणि लोक प्रशासनाचा पहिला जो काही आहे तो मी शिकविलेला आहे चाप्टर संपविलेला आहे त्या संबंधीच सगळं व्हिडिओ मी अपलोड पण केलेले आहेत ते तुम्ही पहा आणि पाहून त्याचा अभ्यास करत राहा दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद